वगैरह खेलून काढून नंतर आपण तीन बॉल आपल्याला मारायला भेटते. आमची आम्हाला टॉस इम्पॉर्टंट झाला, टॉस जिंकलो आम्ही, फिल्डिंग घेतली आणि आम्ही त्यांच्यावर हावी झालो. ओके बेस्ट ऑफ लक, नेक्स्ट मॅच साठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया या ऑन गोईंग मॅच कडे. धन्यवाद. Hello, check. थँक यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. या स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी व्यासपीठावर राजकारण आणि समाजकारण या दोनही क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, मुरबाड नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्ष माननीय नारायणजी गोंधळी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान कक्षामध्ये यावं आणि ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या कल्पक संयोजनानं दमदार नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्याच्या क्रिकेट विश्वाला या टेनिस क्रिकेट पटलावर नव्यानं ओळख निर्माण करून देण्यासाठी सज्ज झालेलं व्यक्तिमत्व आदरणीय संतोषदादा जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्त या महारण संग्रामाच्या आजच्या अंतिम दिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, मुरबाड नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्ष माननीय नारायणजी गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत मुरबाड प्रीमियर लीग पर्व 6 या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. मान्यवरांचं मनापासून आभार. माध्यमांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर पुनश्च एकदा विराजमान व्हावं. थँक्यू सो मच. जाऊया समालोचन कक्षात जिथं आपल्या अमोघ प्रगल्भ बुलंद आणि दमदार वाणीनं टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घातलेली नाव, जे समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर प्रेक्षकांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात ज्यांच्यावर होत असते, द व्हॉइस ऑफ ज्युनियर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, आमचे गुरुवर्य निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद अमर राऊत सर, धन्यवाद अमोल गंभीर राऊत सर. प्रथमतः मी आयोजक कमिटीचा आभार मानेल की दोन दिग्गज समालोचकांबरोबर मला समालोचन करण्याची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आत जिथे मॅचला होईल सुरुवात. आपण जर पाहिलं राहुल सोमणे आपण पाहतोय आणि राहुलच्या जोडीला सूरज विषय, त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कुणाल तुपेच्या हातामध्ये चेंडू आहे जो देवगावचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, राहुल सोमणे मॅन फ्रॉम बेलपाडा, तर दुसऱ्या बाजूला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय भरत येथील. भरतचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पर्पल कॅपच्या रेस मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहिला भरत. थँक्यू सो मच निखिल. यावेळेला व्यासपीठावर आणखी एक उत्तुंग व्यक्तिमत्व विराजमान झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. टिंबरे संघाचे डायहॅट फॅन आणि त्यांच्या संघासाठी सातत्यानं शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये जे असतात ते रामदासजी टोके, राजारामजी टोके साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू अमर. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करत असतो. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर कुणाल तुपे धावपलकावर, धाव संख्या 2. स्ट्रायकर इनवर सूरज विषय, एका बाजूला देवा नाईट रायडर्स मनोजी देसले यांचा संघ, दुसऱ्या बाजूला गौरी इंटरप्राइजेस विनायक राव सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल. दोन संघ आतापर्यंत आपल्याला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाले. दिशावर्या सिद्धिविनायक मुरबाड, न्यू ब्रिटिश 11 देवगाव. इथे टाकलेला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. बंटी शिंगोळे यांचं इष्टरक्षण भरपूर चांगलं राहिलं. आयोजक कमिटीतील एक मेंबर आहे, त्यावर आता भरपूर जणांच्या आशा अपेक्षा आहेत की तो कशा प्रकारचा खेळ करतो, कारण आपण सातत्यानं पाहिलं राहुल हांडे यांनी MPL ची 2 ते 3 पर्व गाजवली, गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी केली, परंतु ते आता थोडेसे इंजर्ड आहेत त्यामुळे या पर्वामध्ये ते खेळत नाहीयेत. सूर्य प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि आत्ताच आम्हाला लक्ष्मण गायकर चिके यांनी सांगितलं की बंटी शिंगोळे स्टायलिश प्लेअरच्या रेसमध्ये त्याने कॅच देखील घेण्याचा प्रयत्न इथे स्टायलिश पद्धतीनेच केला होता. आता तिसऱ्या पंचांची मागणी, वेस्ट ऑफ हाईट बीमर आहे की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पाहूया ऑड रूम मधून काय निर्णय येतो.
रिव्यूते घेतलेला आहे. अजय सर अंपायर कॉल आहे की बॅटिंग? ओके अंपायर कॉल. नो बॉल, वन प्लस वन या दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर वाढते, जाऊन पोचेल ती चार या धावसंख्येवर. फोर ऑन द बोर्ड, चार धावा धावपलिकावर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते देवा नाईट रायडर्स मुरबाड प्रीमियर लीग. मान्य श्री संतोष परशुराम जाधव साहेब यांनी प्रेझेंट केलेली ही क्रीडा स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन. पर्व सहा मध्ये अंतिम दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाच दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढील MPL ची घोषणा देखील आपण करणार आहोत. लक्ष्मण गायकर यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पुढील MPL ची घोषणा जी मात्र करणार आहोत त्यामध्ये देखील काय काय पारितोषिक असतील, कसा शेड्यूल असेल त्याची घोषणा या संध्याकाळच्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळेल. धावपलिकावर धावसंख्या चार, गोलंदाजी मार्कवर कुणाल तुपे तैयार. सुरे एक प्रकारचा चेंडू, फ्री हिट बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राहुल सोमणेच्या बॅटवर चेंडू येत नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग अचूकता आपल्याला पाहायला मिळते. कुणाल तुपेने इम्प्रेस केलं, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये तो करतोय सातत्य आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता तो 30 यार्ड सर्कलमध्ये आणलाय. एक क्षेत्ररक्षक डीप अक्षा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध सेट केलाय. ही रणनीती, जितू चव्हाणची कॅप्टनशिप, राजू राठोड ॲज अ कॅप्टन टॉससाठी आलेत परंतु मैदानामध्ये रणनीती करत असताना जितू चव्हाणचा महत्वाचा वाटा. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉलवरती आपल्याला पाहिजे. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक येतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राहुल सोमणेच्या बॅटमधून या दोन धावात बंटीचं इष्टरक्षण अप्रतिम. दोन धावा, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सहा धावा. संधी देव्या डीजेला. गौरी एंटरप्राइजेस संघाचे संघमालक मान्य श्री अमोलजी मस्कर साहेब यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर प्रकाशजी भावार्थे साहेब यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम. त्याचबरोबर देवा नाईट रायडर्स संघाचे संघमालक मनोजी देसले साहेब नगरसेवक त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करू. पहिले या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रिकेटपटूंना आणि संपूर्ण समाजाला खऱ्या अर्थानं आदर्श घेणारा निर्णय ज्या युवानी बुलंदी नेतृत्वानं इथं जाहीर केला. देवा नाईट रायडर्स संघाचे सर्वे सर्वा मालक, देवा ग्रुप फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मुरबाडच्या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतः मनोदत्ता देसले यांनी मगाशीच घोषणा केली. जर ही स्पर्धा देवा नाईट रायडर्स या टीमनं जिंकली तर या विजयातून मिळणारं जे काही पारितोषिक आहे ते आपल्या मुरबाड तालुक्यातील जे जे भूमिपुत्र सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत त्या सगळ्यांना ते समर्पित केलं जाणार आहे. दादा आपलं मनापासून आभार. असे काही निर्णय असतात, अशा काही घोषणा असतात ज्यातून खऱ्या अर्थानं समाजासमोर तुम्ही पाऊल खणा उमटवत असतात आणि त्या पाऊल खुणांवर चालण्याचं भाग्य हे इतरांना देखील येवो अशीच प्रार्थना करूयात. होळूयात समालोचन कक्षात जिथे आपण ऐकत आहात द व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सर. अप्रतिम झेल बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट सोनार पाडाचा खेळाडू जितू चव्हाण यांनी चांगला कॅच पकडला. संघ मालक आपण पाहतोय विनायक राव सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल मस्कर सर आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं विनायक राव सर यांचे पिताश्री जगनजी राव साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू आणि मान्यवरांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. धावपलिकावर धावसंख्या सहा, पहिला धक्का, पहिला फलंदाज सूरज विषय बाद होतोय. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम संभाजीनगर मैदानामध्ये दाखल होतोय अमोल कथोरे. या खेळाडूची भूमिका महत्वाची राहील, ते कशा प्रकारचं कार्य मैदानामध्ये करतात ते आपल्याला पाहिजे. सिक्स ऑन द बोट,
तिसरी मैच अपन मैदान मध्ये पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या दोन्ही मॅचेस जर आपण पाहिल्या तर वन साइड होताना पाहायला मिळाला. या तिसऱ्या मैच मध्ये काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वर भरत, भरतला विकेट मिळते. 9वी सफलता या संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅरी करत असताना भरत आपल्याला पाहायला मिळतो. रिवर्स खेळलेत, परफेक्ट मिडल ऑफ द पाट, अमोल कथोरेच्या पाट मधून चेंडू सीमा पार. चार चार धावा येतील. चार धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. अमोलने सुरुवात चांगली केली. यासाठी जाणला जातो हा खेळाडू, या मैदानाचा पुरेपूर अनुभव असलेला खेळाडू स्ट्रायकर इनवर अमोल कथोरे. पुन्हा एकदा रिवर्स खेळले, तिथेही क्षेत्ररक्षण थोडस खराब. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. एरमजी पांचाल मनसे नेते या स्पर्धेच्या दिन उपस्थित होता, त्यांचं सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक दुसरा चौकार अमोल कथोरेच्या पाट मधून आपल्याला पाहायला मिळतो. चार धावा येतील. संघाची धावसंख्या धावपलिकावर 14. आक्रमण मैदानामध्ये करत असताना मान फ्रॉम संभाजीनगर अमोल कथोरे आपल्याला पाहायला मिळतो. दोन बॉलवर दोन चौकार ठोकलेत. चौकार हॅट्रिक मैदानामध्ये कंप्लीट करेल का? या मुरबाड प्रीमियर लीग दिवस क्रमांक 5वा आणि 5व्या दिवसातील हा तिसरा सामना. 14 धावा धावपलिकावर, 14 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार होतील. सूर्यक प्रकारचा चेंडू आडव्या पाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. जितू, जितूचं क्षेत्ररक्षण लाजवाब आपल्याला पाहायला मिळतं. जितू आणि बंटीचं कॉम्बिनेशन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतं, कारण सातत्यानं एक गाव एक संघामध्ये सोनारपाडा या संघासाठी खेळणारे हे दोन खेळाडू आहेत. एक धाव आली एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धावपलिकावर 15 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना एक फलंदाज बाद झाला. राहुल सोमने 5 चेंडू 3 धावात. दुसऱ्या बाजूला अमोल कथोरे 3 चेंडू मध्ये अमोलने 9 धावा बनवल्यात. 15 धावा देवा नाईट रायडर्स, समोर संघ गौरी इंटरप्राइजेस. गोलंदाज तयार होतील. धावपलिकावर धाव संख्या 15. सुरेख प्रकाश चेंडू पाकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. तोपर्यंत एक सिंगल. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत या दोन धावा. दोन धावा येतील. दोन धावांच्या मदतीने षटक क्रमांक 2 मैदानामध्ये कंप्लीट. 8 50 सरासरी देवा नाईट रायडर्स. धावपलिकावर धाव संख्या 17. शेवटची 4 षटक बाकी आहेत. पव्या किती धावा येतील? थोडीशी संधी आहे, संधी देऊयात आपण डीजे श्रावणेल. सुवाजी केंबारी यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. अमोल कथोरेने 25 धावा बनवल्या तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 बनवल्या 1000 रुपयाचं पारितोषिक. सुवाजी केंबारी, प्रसिद्ध उद्योजक टेंबरे. जर टाइममध्ये तुम्ही 5 षटकं कंप्लीट करत नसेल तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि या स्पर्धेमध्ये गौरी इंटरप्राइजेस असा संघ आहे ज्याला 2 वेळा पॅनल्टी बसलेली आहे. लाभेजी व्यापारी साहेब यांचं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतं. राणे साहेबांच्या जोडीला राहून त्यांनी एक आम्हाला ऑरेंज कॅपसाठी एक सायकल दिलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. गोलंदाजी मार्क और गोलंदाज तैयार. मयूर आलेत गोलंदाजी मार्क पर. मयूर दिवेकर पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट.
हा चेंडू निर्धावेताना पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू हातात असताना जो मात्र पाहायला मिळतो. आमचे परम मित्र मयूर चव्हाण हे देखील उपस्थित होत आहेत खास या स्पर्धेसाठी, त्यांचं सहर्ष स्वागत. अप्रतिम टेलिकास्ट आपण पाहतोय टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. अमोलच्या बॅट मधून मोठा फटका जो मात्र पाहायला मिळेल लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, प्रयत्न सुरेख परंतु इथे कॅच कंप्लीट होताना पाहायला मिळाला नाही. दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. देवा नाईट रायडर्स हा संघ गौरी एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना षटकार हॅट्रिक साठी रिजय श्रावणी तुषारजी मडके यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक अमोलजी कथोरे यांच्यासाठी. हे पारितोषिक पाहायला मिळतं धावपलिकावर धावसंख्या 19 धावा. गोलंदाज तय्या सुरेख प्रकारचा चेंडू मोठा फटका ब्रँड ऑफ संभाजीनगर अमोल कथोरेने ठोकला सिक्सर. थँक्यू सिक्सर येतोय. 6 चेंडू 17 या धावसंख्येवर खेळत असताना अमोल कथोरे चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. मयूर दिनकर या खेळाडूवर चढवलेला हल्ला 6 चेंडू 17 या धावसंख्येवर जवळजवळ 300 स्ट्राईक रेट अमोल कथोरेचा मैदानामध्ये आक्रमण करत असताना 2 चौकार आतापर्यंत खेळलेत. 1 षटकार अमोलच्या बाटामधून आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा देवा नाईट रायडर्स. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका इथे फसला मयूर दिवेकर कॉटन बोर्डची संधी लाजवाब कॅच पकडला मयूर दिवेकरने. यासाठी जाणला जातो हा बदलापूर कात्रपचा चित्ता ज्याने पकडला प्रतिम झेल फलंदाज फील. मैदानामध्ये मॅन फ्रॉम असनोली शहापूर फ्लाइंग प्लेयर टीम देवा नाईट रायडर्स मैदानामध्ये दाखल झाला मयूर दिनकर सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला राहुल ज्याने 6 चेंडूमध्ये 5 बनवल्यात. अमोल कथोरेची लिटल बट स्मार्ट इनिंग इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाल. गोलंदाजी मार्गवर मयूर दिनकर कात्रपचा खेळाडू ऍज अ फ्लाइंग प्लेयर म्हणून गौरी एंटरप्राइजेस या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवर आसमान दाखवत असताना पॉवर ऑफ असनोली मयूर दिनकरच्या बॅटमधून सिक्सर. संघाची धावसंख्या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळते 31 31 धावा. पहिल्याच बॉलवर सुरुवात षटकारानं करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूर दिनकर च्या विरुद्धामध्ये मयूर दिनकर वर्सेस मयूर दिवेकर हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पहिल्या बॉलवर मयूर दिवेकर वर मयूर दिनकर हा बी ठरताना पाहायला मिळाला. पाहूया कमबॅक मैदानामध्ये होईल का की आक्रमण जारी ठेवलं जातं मयूरच्या पाठमधून ते पाहायचं. मयूर तय्या ओहो लाजबाब फटका देखना रुबाबदार दिल स्कूप चेंडू सीमा पार चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रमेशजी इंदुराव सर यांचं इथे शुभागमन होत आहे. त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रातलं एक उत्तुंग नाव सन्माननीय आनंद घागस सर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं मुरबाड प्रीमियर लीग 2023 क्रिकेटच्या या महापर्वाच्या निमित्तानं मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोषदादा जाधव
यांच्या वतीने देखील आलेल्या तमाम मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। मी आदरणीय रमेशजी इंदुराव सर यांना विनंती करतो की आपण सन्मान कक्षामध्ये यायचं आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्याच्या कल्पक संयोजनाने आणि दमदार नेतृत्वाच्या माध्यमातून मुरबाडच्या क्रिकेट विश्वाला एक नव व्यासपीठ निर्माण करून देत या क्रिकेटच्या पटलावर मुरबाडच्या क्रिकेटची नव्याने ओळख निर्माण व्हावी या उदात्त ध्येयाने आणि तितक्याच प्रांजळ हेतूने निर्माण झालेल्या स्पर्धेचे आयोजक माननीय संतदादा जाधव यांच्या माध्यमातून आदरणीय रमेश इंदुराव सर यांचा आपण येथे सन्मान करत आहोत। आकाश जाधव कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा। त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकारिता क्षेत्रातले एक मोठे नाव सन्माननीय आनंद घागस साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी घागस साहेबांना देखील विनंती करतो की आपण सन्मान कक्षामध्ये यावं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोदादा जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या वतीने मुरबाड प्रीमियर लीग 2023 च्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचा सत्कार करावा। पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव आनंद घागस यांचा यावेळी आपण सन्मान करत आहोत। मान्यवरांचं पुनश्च एकदा मुरबाड प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या वतीनं विशब्द सुंदांनी स्वागत करतो। मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। वळूयात समालोचन कक्षात जिथं आपण ऐकत आहात एक बहारदार समालोचन हजर आहे द व्हॉइस ऑफ ज्युनियर निखिल ठोंबरे सर। पहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवर राहुल सोमणेचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय। भरतच्या विरोधामध्ये आलेला हा चौकार भरतच्या विरोधामध्ये आलेला चौकार धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39 धावा। षड क्रमांक 14 मैदानामध्ये मार्गस्थ असताना धावा बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना राहुल सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय 7.9 धावा। भरतचा हा चेंडू इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। राहुलच्या पाडमधून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं करत असताना राजू राठोड एक धावाली देवा नाईट रायडर्स संघाची धावसंख्या धावपलकावर 40 धावा। मनोजी देसले यांचा संघ देवा नाईट रायडर्स, दुसऱ्या बाजूला गौरी एंटरप्राइजेस विनायक राव सर आणि अमोलजी मस्कर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरी लढत मैदानामध्ये रंगत असताना मुरबाड प्रीमियर लीग, या मुरबाड प्रीमियर लीगचा अंतिम दिवस। मोठा फटका मयूरच्या पाडमधून वन बाउंड चेंडू सीमा पार, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका। मयूर दिनकरच्या पाटमधून एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। संघ धावसंख्या धावपलकावर 44 धावा। आज वेगळ्या रंगामध्ये पाहायला मिळतोय आसनोलीचा टायगर। संघाची धावसंख्या धावपलकावर 44 धावा, 44 ऑन द बोट। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 44 धावा धावपलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 44 धावा धावपलकावर। सूर्य प्रकाशचा चेंडू रिव्हर्स खेळलेत, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय। गोलंदाजाचा खरपूस समाचार, चेंडू सीमा पार या बॉलवर 4।
एक पारितोषिक येते प्रशनजी राणे यांच्या वतीनं, एक पारितोषिक आले प्रशनजी राणे यांच्या वतीनं। जर गोलंदाज दोन विकेट घेत असेल तर त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। हा चेंडू इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू भरत आपल्याला पाहायला मिळतोय। धावपळीकावर धाव संख्या 48, शेवटचे 6 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला 1.1 षटक टाकायचं। गोलंदाज तयार, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर हा चेंडू जो मात्र आदळताना पाहायला मिळतोय आणि इथे आपल्याला पाहिजे कॅन्सल केलेला आहे बंटीने हा रिव्यू। 4 षटक कंप्लीट, डबल कवर, धाव संख्या 48, 48 धावा। एक षटक टाकणं गरजेचं, फेअर प्ले अवॉर्ड देखील या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत। त्यामध्ये ज्या वेळेस आपण ऑक्शन जे मात्र केलेलं आहे त्या ऑक्शनच्या वेळेस तुमची असलेली वागणूक, तदनंतर वेळोवेळी पेमेंट, म्हणजे ज्या वेळेस आपण प्रत्येक ऑर्गनायझर घेतो त्यावेळेस आयोजक कमिटीला केलेलं पेमेंट, तदनंतर सामना दरम्यान आणि तदनंतर तुमची वागणूक कशा प्रकारची आहे, तदनंतर सेकंड केले जाईल का, तदनंतर क्रिकेट आणि MPL या स्पर्धेचा आदर, या सर्व मुद्द्यांवरून आपण फेअर प्ले अवॉर्ड जो मात्र एका टीमला देणार आहोत। आशिष आलेत गोलंदाजी मार्कवर, आशिष त्रिपाठी, पहिला चेंडू आशिष त्रिपाठीचा, 55 इशारा, व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल। देवा नाईट रायडर संघाची धावसंख्या, धावपळीकावर 49 धावा, 49 ऑन द बुट, 49 धावा धावपळीकावर आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 5वं आशिष त्रिपाठीची गोलंदाजी आपल्याला पाहिजे। दुसऱ्या बाजूला राहुल सोमणे कॅप्टन नॉक आज मैदानामध्ये कशा प्रकारे खेळेल ते पाहायचं। इथे टाकलेला चेंडू सूर्य एक प्रकारचा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, थोडस स्ट्रगल करत असताना सलामीचे बॅटर आहेत राहुल मैदानामध्ये स्ट्रगल करतात। मैदानामध्ये आपण जर पाहिलं अमोल कथोरेंनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं, तदनंतर मयूर चांगलं क्रिकेट खेळतात, त्यांना साथ देत असताना राहुल सोमणे 9 चेंडूंमध्ये राहुलने 10 धावा बनवल्यात। आक्रमकता घ्यावी लागेल राहुलला, कारण फक्त 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्या 11 चेंडूंमध्ये किती बनवल्या जातील। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर भरपूर मजबूत आहे, सूर्यप्रकाश चेंडू पॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते। कुणाल तुपे यांचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं आणि याचबरोबर देवा नाईट रायडर्स मनोज देसले यांच्या संघाचं अर्धशतक कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। धावपळीकावर धाव संख्या 50 धावा, गोलंदाज तयार स्ट्रायकर इनवर मयूर, मयूर साठी हा चेंडू इथे लाजबाब आशिष त्रिपाठी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून हा चांगला चेंडू, हा देखील सोनारपाड्याचा खेळाडू आहे। 50 धावा धावपळीकावर, 2 फलंदाज बाद, यानंतर होणारी मॅच 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार होतील, आशिष, आशिष त्रिपाठीचा हा ही चेंडू लाजबाब आपल्याला पाहायला मिळतोय। 4 खेळाडू आपण सोनारपाडा संघाचे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय, त्यामध्ये जितू चव्हाण, राजू राठोड, आशिष त्रिपाठी आणि एष्टी रक्षक या स्पर्धेचे आयोजक बंटी, भरपूर चांगलं एष्टी रक्षण करतात, स्टायलिश प्लेअरच्या रेसमध्ये खूप मोठ्या उंचीवर आहेत ते। बंटी दाबलकावर धाव संख्या 50, फ्रेंडशिप चॅम्पियन आणि साई आदित्य वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं। सूर्य एक प्रकारचा चेंडू, मोठा फटका, मयूर दिनकरने चेंडू पाठवला सीमा पार,
ये तो है गगन चुंबी षटकार। संघाची धावसंख्या अब तक 55 फलंदाज बाद झाले, दोन, शेवटचा चेंडू या षटकातील आशीषचा हा चेंडू इथे उंची भरपूर, लांबी देखील भरपूर। आसनोलीचा टायगर सध्याच्या घडीला गर्जना करतो या मैदानावर, ठोकला अजून एक षटकार। जग पूर्णपणे आज लक्ष देऊन आहेत राहुलजी हंडे। 11:15 झालेत आतापर्यंत, 2.5 मॅच त्यांनी कव्हर केलेत। सकाळी मला वाटतं 7 राहुल हंडे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होते, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू। आज थोडेसे ब्लॅक आहेत ते, शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील। प्रशांत 65 धावा, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तैयार। सूर्य एक प्रकारचा चेंडू हलक्यात आणि चेंडू खेळलाय, एक सिंगल। संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 65। आज अनेक जणांचे वेगवेगळे प्लॅन असतील कारण आज पगाराचा दिवस। गोलंदाज तयार, गोलंदाज तैयार। सूर्य एक प्रकारचा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज तैयार, धावपळीकावर धावसंख्या 63। गोलंदाज तैयार, सूर्य एक प्रकारचा चेंडू मयूर दिनकरच्या बॅटमधून फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल, कॅच कंप्लीट, फलंदाज बाद। अभी झुंजाराव पापाने चांगला कॅच पकडला, फलंदाज बाद। टाळ्याने आपण त्याचं स्वागत करू। 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 30 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। टीम मीटिंग घेऊ नका गौरी एंटरप्राइजेस, टीम मीटिंग घेऊ नका। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, धावपळीकावर धावसंख्या 63। जितू चव्हाण वेळ वाचवणं गरजेचं, आयोजक कमिटी करून सातत्यानं आम्हाला कॉल येत आहेत। गोलंदाज तैयार, प्रशांत स्ट्रायकर इनवर, आदी गोरे मॅन फ्रॉम मालीनगर, दांडी 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 गुल, फलंदाज बाद, विकेटचं पतन, 1-2।
यांच्याकडून ऑरेंज कॅप साठी एक बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. तच बरोबर जर विचार केला विकाजी वारगडे साहेब आहेत त्यांच्याकडून एक बायसिकल आणि नारायणदादा गोंधळी यांच्याकडून एक कूलर या स्पर्धेसाठी. अमोलजी मस्कर यांच्याकडून एक पारितोषिक होतं परंतु थोडासा डिले झाला तो सांगण्यासाठी, थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं त्यांच्याकडून. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 64. 64 धावा, एक चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू. सूर्य एक प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका चेंडू हवेमध्ये. जितू चव्हाण ने चांगला कॅच पकडला, फलंदाज बाद. धावपालिकावर 64 धावा, 5 धावांचं टार्गेट गौरी एंटरप्राइजेस या संघासमोर. चला टॉस साठी लगेचच आता आपण करू टॉस. एका बाजूला संघ साई आदित्य वॉरियर्स, संघाचे कॅप्टन आहेत स्वप्नील, आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप चॅम्पियन या संघाचे कॅप्टन आहेत दिनेश पवार सर. टॉस साठी चला लगेचच आपण करूया टॉस. टॉस करण्यासाठी विनंती करतो मिलिंद सर यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभास्ते पण टॉस करू. कॅप्टन चला दोन्ही टीमचे साई आदित्य वॉरियर्स संघाचे कॅप्टन आमच्या बरोबर जॉईंट होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन साई आदित्य वॉरियर्स संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत, स्वप्नील फ्रेंडशिप चॅम्पियन संघाचे कॅप्टन अजूनही उपस्थित झालेले नाही आहेत. दिनेश पवार सर आपला कोणताही प्रतिनिधी असेल तर लगेचच टॉस साठी संपर्क करा, टॉस करणं भरपूर महत्वाचं आहे. फ्रेंडशिप चॅम्पियन संघाचे कॅप्टन फ्रेंडशिप चॅम्पियन संघाचे कॅप्टन टॉससाठी येणं बंधकारक राहील. आमच्या बरोबर स्वप्नील जॉईन होत आहेत. आज फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. चला फ्रेंडशिप चॅम्पियन संघाचे कॅप्टन जे मात्र उपस्थित नाही आहेत, राहुल सर, राहुल हंडे सर संपर्क करा. शेवटचे 2 मिनिटाचा टाइम जो मात्र फ्रेंडशिप चॅम्पियन संघाला दिला जाईल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. साई आदित्य वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू दिनेश सर उपस्थित होतात. चला स्वप्नील टॉस साठी. साई आदित्य वॉरियर्स संघाचे कॅप्टन कॅप्टन आपली वाट पाहतात. सर्व खेळाडू आपण यायचे स्टेजच्या मागच्या बाजूला, कॅप्टन आपली वाट पाहतात. टॉस आपण करू. टॉस आपण करणार आहोत. कोण कॉल करत आहे? दिनेश सर जे मात्र कॉल करतील. चला आपण मान्यवरांच्या शुभास्ते टॉस करू. कॉल कोण करत?
दिनेश सर की स्वप्नील स्वप्नील ला संधी है छापा असा कॉल आणि ते काटालेला आहे फ्रेंडशिप चॅम्पियन संघाने टॉस जिंकला दिनेश सर टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय फिल्डिंग घेतोय ऑनगोइंग मॅच जी मात्र सुरुवात आहे जाऊया समालोचन कक्षामध्ये थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर मैदानाच्या आत आपल्याला सामना पाहायला मिळतोय गौरी एंटरप्राइजेस विपक्ष दिवा नाईट रायडर दिवा नाईट रायडर या टीमने पहिल्यांदा बॅटिंग करताना 36 चेंडूंमध्ये 64 धावांपर्यंत बदल मारली गेली आणि आता 36 चेंडू 65 धावांचं एक तगडं आव्हान उभं केलंय पण अमोल गंभीरराव सर संपर्क पहिला चेंडू मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबलीच्या बॅट मधनं अपने ही स्वैग से किया है बढ़िया स्वागत पहिलाच षटकार गौरी एंटरप्राइजेस चे डायहार्ड फॅन आहेत बाळू श्रीवास्तव सर बाळा श्रीवास्तव सर जितू चव्हाण जर यांनी हा सामना गौरी एंटरप्राइजेसला जिंकून दिला तर बाळा श्रीवास्तव यांच्याकडनं कॅश प्राइज दिलं जाईल जितू चव्हाणसाठी जबरदस्त प्रहार 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिली जाईल बाळा श्रीवास्तव यांच्याकडनं जितू चव्हाणला मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली म्हणून ओळखला असणारा खेळाडू पहिल्या चेंडूवर राहुलचं केलंय स्वागत राहुल सोमणेला दिलाय षटकार दुसरा चेंडू ट्रॅकर बॉल चेंडू हवेत असेल पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकारानं जितू चव्हाणनं विचारला प्रश्न आणि त्या विचारलेल्या प्रश्नाला मात्र चोख तिखट आणि तितकंच तोडीस तोड उत्तर दिलं गेलं कॅप्टन राहुल सोमणेकडनं दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका जितू चव्हाणच्या रूपानं गौरी एंटरप्राइजेस या टीमला संयमता आणि आक्रमकता यांचा ताळमेळ साधणारा क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो जितू चव्हाणनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर आपले इरादे कमालीच्या रूपानं स्पष्ट केले होते पण याच इराद्यांना संवर्धित आणि वृद्धिंगत्ता निर्माण होण्याच्या अगोदर खतपाणी घालण्याच्या अगोदर त्या सगळ्याच्या सगळ्या इराद्यांना उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी डाव गोलंदाज राहुल सोमणेनं रचला हे वारंवार प्रतिवार याला म्हणतात केलेल्या हल्ल्याला दिलेलं प्रतिहल्ल्याच्या रूपातलं स्वरूप याला म्हणतात याला म्हणतात आक्रमणावर प्रति आक्रमण करणं शेरा सव्वा शेर भेटणं एक तेरी ही तो एक मेरी म्हणत यावेळेला आक्रमणाच्या या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं आगेकूच करणं दोन चेंडू एक गडी बाद सहा अशी स्थिती तुर्थास गौरी एंटरप्राइजेस संघाची साई आदित्य वॉरियर संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजच्या मागे यायचंय आपले कॅप्टन स्वप्निल गांगड आपल्याला कॉल देत आहेत साई आदित्य वॉरियर संघाचे सगळे खेळाडू लवकरात लवकर स्टेजच्या मागे न्यू बॅटर राजू राठोड कालच्या दिवसातली एक रील व्हिडिओ फार व्हायरल झाला राजू राठोडचा चेंडू क्रमांक 3 राहुल सोमणेचा राजू राठोडसाठी यावेळेला राजू राठोडच्या बॅटमधनं देखील लफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय वेल जज कॅच पाहायला मिळते दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं स्वरूप गौरवच्या माध्यमातनं हा वेल कॅच फिनिश केला गेलाय जबरदस्त झेल संपलाय राजू राठोड नावाच्या फलंदाजाचा तूर्तास खेळ चेंडू जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर जितू चव्हाणच्या बॅटमधनं षटकार आला होता कुठेतरी या षटकारानं राहुल सोमणेच्या पदावर दबाव निर्माण होईल का हा प्रश्न उपस्थित झाला परंतु त्यानंतरच्या सलग दोन चेंडूंच्या डिलिव्हरी जर आपण पाहिल्या तर कमालीचं पुनरागमन केलं गेलं जोरदार मुसंडी मारली गेली राहुल सोमणेच्या माध्यमातनं आणि लगातार दोन विकेटचं पतन हॅट्रिकची संधी असेल स्वतः कर्णधार राहुल सोमणेला पण चेंडू क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 3 ज्या पद्धतीनं हाताळला तिथं मात्र गौरी एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात आपल्या 65 धावांचं लक्ष्याचं जे काही आव्हान आहे ते मात्र लक्ष जर डिफेंड करताना बचाव करताना सुंदर सुरुवात म्हणता येईल षटकार आल्यानंतर दबावाचं तंत्र आपल्यावर अवगत न होता समोरच्या संघावर तितक्याच आगेकूचपणे केलेलं आक्रमण राहुल सोमणेच्या माध्यमातून झाले हॅट्रिकची संधी
तिसरा चेंडू याही वेळेला ही संधी पूर्ण केली जाईल का? आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक साधली जाती आहे. समोर येणाऱ्या फलंदाजांना हजेरी लावून येस सर येस राहुल म्हणत मैदानाच्या बाहेर निरोप घ्यावा लागतोय. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर चेंडू क्रमांक दोन, चेंडू क्रमांक तीन आणि चेंडू क्रमांक चार, लगातार तीन गडी मिळत करण्यात यश आलंय गोलंदाज राहुल सोमणे याला. वर षटकार आला आणि राहुल सोमणे कदाचित जितू चव्हाणला म्हणाला असेल की कुछ वक्त की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ वक्त की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो समय आया है मेरा तो दौर आएगा. आणि यावेळेला ते उत्तर मात्र दिलं गेलं. लगातार तीन गडी बाद करत जणू काही देवा नाईट रायडर्स संघाच्या फलंदाज गोलंदाजानं गौरी एंटरप्राइजेसच्या फलंदाजांना अक्षरशः शरणागती पत्करायला लावली आहे. याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात समोरच्यानं केलेल्या आक्रमणावर प्रतिहल्ला चढवत आपलं सामर्थ्य त्याच्या समोर तितक्या ताकदीनिशी उभे करणं. 32 चेंडू आणि 59 धावांची गरज असेल, 3-5-6 अशी अवस्था तुर्तास तरी गौरी एंटरप्राइजेस संघाची. जबरदस्त गोलंदाजी, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आता मात्र हजेरी लावण्याचं काम केलं. पण तीन गडी बाद झाल्यानंतर इन ॲट नंबर 5 पाचव्या क्रमांकावर न्यू बॅटर अभी मैदानाच्या एंटर होतोय. आता एक नॅचरल प्रेशर असेल, आता मात्र एक वेगळ्या प्रकारचा दबाव आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक, 4 चेंडू झालेत, 6 धावा दहा फुलकावर आणि तब्बल 3 गड्यांचा मोबदला. राहुल सोमणे ऑन अ फायर नाव, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. ट्रॅकर बॉल याही वेळेला अपील केली जाईल. वुडलिन स्पॉटवरचा चेंडू थोडासा अनपेक्षित उसळी घेणारा, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, जागेवरून पंचकरण्याचा प्रयत्न होता. बॉटन बॉलचा कोणताही प्रकारचा संपर्क नाही आहे. परंतु मित्रांनो, म्हणतात ना एकदा आत्मविश्वास वाढला ना की मग मात्र समोर किती मोठा बलाढ्य शत्रू उभा आहे, प्रतिस्पर्धी किती ताकदवान आहे याचा विचार न करता मी माझ्या सर्वोत्तम कामगिरीनं समोरच्या प्रतिस्पर्धाच्या मनामध्ये देखील माझ्या कामगिरीचा वचक मी निर्माण करू शकतो ही भावना यावेळेला राहुल सोमणे करणं. या षटकातला शेवटचा चेंडू, या वेळेला मात्र खूपच बाहेरची लाईन सुपंच दंडित करतील. व्हाईटच्या रूपाने एक रन ऍड होईल गौरी एंटरप्राइजेस संघाच्या धावखात्यात आणि संघाची धावसंख्या 3-5-7 धावा. गौरी एंटरप्राइजेस संघाच्या डगआउटमध्ये स्मशान शांततेचं वातावरण पाहायला मिळतं आहे. पण या दबावामधून संघाच्या तारणहर्त्याची भूमिका बजवावी लागेल, कारण विनायक खाटेगरे अजूनही या 5 चेंडूंमध्ये एका एंडकडनं संघाच्या विकेटचं सह्या डावाचं पतन होताना पाहायला बघतोय. परंतु त्या अडचणीतून बाहेर काढलं जाईल का? शेवटचा चेंडू यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, सिंगल नाही होणार, डॉट बॉलने या षटकाची सांगता केली जाईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गौरी एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या 3-7 धावा. बघा या डावाची जर सुरुवात पाहिली तर पहिल्या चेंडूवर जितू चव्हाणच्या बॅटमधनं षटकार आला आणि त्याच डावाला जर आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर चित्र पाहिलं तर 0-6 ही एक चेंडू नंतरची धावसंख्या, 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 3-5 केवळ आणि केवळ 7 धावा. म्हणून म्हणतात ना की अपयश आलं ना की अपयश आल्यानंतर आपण करत असलेला प्रवासाचा जो मार्ग आहे तो रस्ता आपण सोडून द्यायचा नसतो, उलट अपयश आलं की आणखी जिद्दीनं पेटून उठायचं आणि यशाच्या दिशेनं मी चालणार हे ओरडून सांगण्याची गरज नाही आहे. तर आपलं काम, आपण करत असलेली कामगिरी, आपण करत असलेली खेळी ही सर्वोत्तम कशी ठरेल आणि त्या मंजिल अंतिम ध्येयापर्यंत आपण तितक्याच वेगानं कसं जाऊ लक्षात ठेवा. आणि या म्हणतात ना मित्रांनो, बोचणारे काटे पायाला टोचले ना की वेदनांपेक्षा चालण्यातला वेग वाढवायचा असतो. टोचलेल्या काट्यांना आलेलं रक्त या वेदनेच्या विवळणेतून जागेवर जर थांबलात ना तर मग मात्र तुमची संपल्यामध्ये गणती होईल. पण टोचणाऱ्या काट्यांना, बोचणाऱ्या काट्यांना, त्या वेदनेला जर आपण आपल्या चालण्यातल्या वेगामध्ये रूपांतरित करू शकलो तर आपण जे ध्येय पाहिलंय, जी मंजिल ठरवली आहे, जे निश्चित केलेलं ठिकाण आहे तिथं मात्र आपण लवकरात लवकर पोहोचू शकतो. आणि अगदी राहुल सोमणेनं तेच दाखवलं. षटकार आल्यानंतर समोरच्या फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरलं गेलं, डावाला खारिज करण्याचा प्रयत्न केला गेला नव्यानं येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला बाद करत या मॅचमध्ये ऍज अ बॉलिंग साईडनं ताकद निर्माण करण्याचा आणि आपल्या संघाचं स्थान सध्या तरी या विजयाच्या मार्गावर मजबूतीनं उभं करण्याचं काम स्वतः कॅप्टननं केलंय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला जातोय. 3 गड्यांचं पतन झालंय. विनायक खाटेगरे पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग इंडला राहून फक्त बघ्याची भूमिका केली. आता मात्र विनायक खाटेगरेला माहित आहे
जर इथून पुढे आपण डाबाला अतिशय वेगवान स्वरूपात पुढे नेऊ शकलो नाही आणि समोरच्या गोलंदाजांवर जर आपण आक्रमण करू शकलो नाही तर मग मात्र या संघासाठी हा डाव फार अडचणीचा ठरेल आणि फार अडचणीचा ठरण्याच्या अगोदर आता मात्र विनायक काटेकरीला या मॅचच्या चित्राला थोडस बदलावं लागेल. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर पहिला चेंडू विनायक काटेकर फ्लिक इन द क्राउड स्टँड अँड डिलिव्हर. पहिल्या चेंडूवर विनायक काटेकरने सांगितलं भाई रुको 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 अभी भी मैच में हम बचे हैं. षटकार. हा षटकार आलाय विनायक काटेकरच्या माध्यमातून. 13 धावा दाव फलकावर लगावल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर पर्पल कॅप साठी ज्यांच्याकडनं मला सायकल प्राप्त झाली आहे नगरसेवक सन्माननीय विकासजी वारगडे साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. मुरबाड प्रीमियर लीग 2023 क्रिकेटच्या या महारणस ग्रामाच्या वतीनं नगरसेवक सन्माननीय विकासदादा वारगडे यांचं मनपूर्वक स्वागत. या वेळेला विनायक काटेकरच्या बॅटमधून आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर उपसिक्षा बाहेरची लाईन कोणत्या प्रकारचं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला जो बाउन्स अपेक्षित होता बॅटर विनायकला तिथे चेंडू मात्र थोडासा लो राहिलाय थोडासा खाली राहिलाय. सो बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलनं पुन्हा एकदा या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम गोलंदाज गौरवनं केलं कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि या षटकारानंतर कुठेतरी आपण समोरच्या फलंदाजाला दबावात आणू शकतो का त्याच्या बॅटचं तोंड पुन्हा एकदा बंद करू शकतो का त्याला जेरबंद करण्याचा आपण डाव रचू शकतो का. तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू या वेळेला मात्र सन्मान दिला विनायकने धावबाद करण्याची संधी होईल का परंतु नाही. वेगवान स्वरूपात अभिनय ही रन कम्प्लीट केली आहे. एक धाव ऍड होईल गौरी एंटरप्राइजेस या संघाच्या धाव फलकावर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 चेंडू 3 बाद 14 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील येणाऱ्या 27 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. इथे मात्र विश्वास जागृत करावा लागेल. विनायकच्या षटकारानं निश्चितपणानं आशा आकांक्षा इच्छा या सगळ्यांच्या वाटा रस्ते खिडक्या दरवाजे मार्ग सगळं खुलं झालंय पण या रस्त्यांवर चालण्याची हिंमत मात्र दोघांना दाखवावी लागेल. इथं पार्टनरशिप गरजेची आहे आणि आक्रमण देखील गरजेचं असेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न मात्र तिथे या फटक्याचा झालाय फायदा. अभिच्या बॅटमधनं गौरी एंटरप्राइजेसला आत्मविश्वास प्रदान करणारा खणखणीत चौकार. असेल कारण 3 गड्यांचं पतन झालंय 3 विकेटचं पतन झालंय. अशा वेळेला संघ अडचणी सापडला. 18 धावा फलकावर लगावल्या गेल्या 26 चेंडूंमध्ये 47 धावांचं समीकरण आहे. परंतु म्हणतात ना की बरसात से मुलाखत यू ही नहीं होती धरती को धूप में जलना पड़ता है. बरसात से मुलाखत यू ही नहीं होती धरती को धूप में जलना पड़ता है. शोहरत के शिखर को चढ़ने के लिए घुटनों के बल भी चढ़ना पड़ता है. यावेळेला आक्रमणच महत्वाचं नाही आहे तर तिथे मात्र तुम्हाला सिंगल डबल वर ध्यान द्यावं लागेल. तिथे मात्र तुम्हाला स्ट्राइक रोटेट करावी लागेल. दोन्ही एंडकडनं आक्रमण गरजेचं असेल. एका एंडकडनं शांत राहून दुसऱ्या एंडकडनं जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर ती परिस्थिती सध्या तरी गौरी एंटरप्राइजेससाठी राहिली नाहीये. सिंगल आली आहे 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. समीकरण जर आता पाहिलं तर गौरी एंटरप्राइजेस संघाला विजयासाठी 25 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. ज्याच्या बॅटमधनं षटकारानं विश्वास जागृत केलाय तो विनायक काटेकर ऑन स्ट्राइक नाव आणि त्याला सामना करेल गौरव बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न परंतु नाही. विनायकनं जागृत केलेल्या विश्वासाला जागच्या जागी चिरडून टाकलं गेलंय. क्लीन बोल्ड आणि हा 4th झटका गौरी एंटरप्राइजेस या टीमला. गौरी एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या धाव फलकावर जर आपण पाहिली तर निश्चित पद्धतीनं 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा 9.50 सरासरीने या धावा जमवण्यात आतापर्यंत यश आलाय. सरासरीचा जर विचार केला तर अजूनही धावांची अपेक्षित सरासरी भरमसाठ प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या तरी देखील या 19 धावा जमा करताना 4 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागला तो म्हणजेच गौरी एंटरप्राइजेस संघाला.
या स्पर्धेच्या निमित्ताने राजकारण क्षेत्रातील रणरागिणी म्हणून ज्यांचा आम्ही आदराने उल्लेख करतो आणि गौरी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा टीम ओनर आदरणीय विनायकजी राव साहेबांच्या सहभागीवती मुरबाड नगर पंचायतीच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय रविनाताई राव यांचे इथे शुभागमन होत आहे। मी मॅडमचं मुरबाड प्रीमियर लीग 2023 क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मॅडमांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर राहुल सोमने बॉलिंग ट्रॅकवर 24 चेंडू 46 धावा हॅट्रिक साधली होती गोलंदाजाने पहिल्या स्पेलमध्ये। पाहूया यावेळेला मात्र तो आत्मविश्वास मनामध्ये असेल। 7 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 3 गडी बाद करण्यात यश आलं होतं आणि या 3 विकेट कुणाच्या आहेत ज्यांच्या जीवावर खऱ्या अर्थाने गौरी एंटरप्राइजेस संघ आपल्या फलंदाजीची कमान सांभाळत असतो। या मॅच मध्ये आपण टॉसच्या वेळेला राहुल सोमणेला इंटरव्ह्यू विचारला होता की मॅच टॉप जाईल का, त्यावेळेला सांगितलं होतं की आमच्यासाठी 3 विकेट फार महत्वाचे आहेत, हे 3 फलंदाज जर आम्ही लवकरात लवकर बाद करू शकलो तर या मॅच मध्ये आम्ही विजयाचा प्रबळ दावा ठोकू शकतो। आणि अगदी त्या पद्धतीनं कॅप्टननं केलेलं प्लॅनिंग सक्सेसफुली इम्प्लिमेंट होताना स्विचिट करण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा स्टान्स लवकरात लवकर हिरला गेला, त्याच्या मनसुब्यांना ओळखलं गेलं आणि ओळखलेल्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याचं काम अगदी शितापीनं, अगदी हुशारीनं आणि तितक्याच कलात्मकतेनं राहुल सोमणे बजावताना पाहायला मिळतोय। 7 चेंडू या डावामध्ये टाकलेत राहुलनं, या 7 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि हॅट्रिकसह तब्बल 3 विकेट घेण्याचा बहुमान देखील प्राप्त केलाय। कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, अगदी सेनानायक पुढे येऊन या संघाचं नेतृत्व करताना। यावेळेला ट्रॅकर बॉल बिरकावून दिला डिपेक्स ट्रॅकवर, रिजन मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवणारा अभिच्या बॅट मधन आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार। जबरदस्त फटका अभि झुंजारावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। तुम्ही या पद्धतीनं नजाकतेनं नजाकतीनं कलात्मकतेनं भरलेले फटके पाहतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्यामधले जे क्रिकेटच्या प्रती असलेलं जे काही अभ्यास आहे त्यावर तुम्ही केलेला जो काही सराव आहे तो मात्र पाहायला मिळतो। अभि झुंजाराव बद्दल सांगायचं झालं तर जवळपास 1 वर्ष बॅक इंजुरी होती, पाठीचा त्रास होता आणि तो त्रास मात्र आता थोडस दूर सारून 1 वर्षानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन केलं जात आहे। पण म्हणतात ना की वाघ जखमी झाला म्हणून तो शिकार करायची सोडत नाहीये, उलट त्या जखमेच्या शांततेच्या काळामध्ये तो नवनवीन आयडिया आणि क्लुप्त्या शोधून काढत असतो आणि अगदी त्याच पद्धतीनं अभि झुंजाररावच्या माध्यमातून पुनरागमन होत आहे। 1 धावा ऍड होईल, 4 बाद 26 धावा गौरी एंटरप्राइजेस संघाच्या धावफलकावर। समीकरण मात्र आता बदललं जाईल, येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये विजया करता गौरी एंटरप्राइजेस संघाला आवश्यक असतील 39 धावा। अभि झुंजारराव नॉन स्ट्रायकिंग एला नो बॅटर, प्रशांत ऑन स्ट्राइक नाव राहुल सोमणेच्या विरोधात। अवेला लॉफ्ट केलाय, फटका चुकलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, शेवटच्या क्षणाला जेल सोडली गेली आहे। फार महत्वाच्या या घटना असतात, या बारीक सारीक ज्या चुका असतात ना त्यांचे गंभीर परिणाम जेव्हा तुम्हाला भोगावे लागतात तेव्हा त्या गंभीर परिणामांची यादी या सगळ्यांचं रूपांतर भल्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये होत असतं। एकूण धावा जर आपण पाहिल्या तर 9 धावा काढल्या गेल्या 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल गौरी एंटरप्राइजेस संघाची 4 बाद 28 धावा आणि आता मात्र समीकरण बदललं गेलं, गौरी एंटरप्राइजेस या संघाला विजयासाठी 20 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज। अभि आणि प्रशांत 4 गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आत आक्रमण जारी केलं गेलंय, जारी असलेल्या या आक्रमणाला मात्र पुढे न्यावं लागेल। परंतु ज्या पद्धतीनं आपण अटॅक पाहतो देवा नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांचा त्या आक्रमणाच्या विरोधात नेमकी काय रणनीती पाहूया। अवयला पुन्हा जागेवर खेळायचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार असेल, फंबल होतो आहे। या उडालेल्या गोंधळामध्ये फायदा झाला, जिथे मात्र एकही धाव झाली नसती तिथे मात्र कन्फ्युजन, गोंधळ, मिसअंडरस्टँडिंग, असमजदारी, धोक्याची घंटा आवाज करत असताना टळली आहे की धोका अजूनही बाकी आहे, यासाठी ऑनफील्ड अंपायरने घेतली आहे तर अंपायरची मदत। जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या सुपर 8च्या फेरीतले हे सामने चालू आहेत, जो जिंकला तो या स्पर्धेच्या टायटल विनिंग स्वप्नाच्या दिशेनं 1 पाऊल पुढे गेला, जो मात्र पराभूत झाला। यावेळेला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, बॅट्समन सेफ नॉट आउट, 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। चित्त्याच्या वेगानं यावेळेला ही रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली अभि झुंजाररावांनी प्रशांतच्या माध्यमातून। या 3 धावा
आणि या तीन धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावर 4-31 धावा 65 धावांचं लक्ष्य आणि या 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 चेंडूंमध्ये 31 धावांपर्यंत मजल मारली. एकीकडनं काही अंतराच्या फरकानं विकेट जाताना पाहायला मिळतात पण अजूनही अभि झुंजारराव मैदानाच्या आत आहे. अभिवर आता मात्र फलंदाजांची मदार असणार आहे. इथं मात्र गोलंदाजांच्या आक्रमणाला थोपवावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करणारा हॅट्रिक साधणारा राहुल सोमणे या षटकातल्या 5 चेंडूंवर महागडा ठरताना दिसून येतोय. कारण या 5 चेंडूंवर राहुल सोमणेनं खर्च केल्यात आतापर्यंत 12 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर 31 धावा धाव फलकावर. करण्याचा प्रयत्न होता त्याला मात्र फ्लिक केला. क्षेत्रक्षेत्र तिथे असेल दुसरा दाबीचा प्रयत्न. जबरदस्त चपळाई जबरदस्त चतुराई पाहायला मिळते अभि झुंजारराव आणि प्रशांत यांच्या माध्यमातून. यावेळेला तिसऱ्या दावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दैव देतय आणि कर्म नेतय अशी अवस्था मैदानाच्या आत. आणि या शेवटच्या चेंडूवर 3 धावा देखील कंप्लीट होताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गौरी एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 34 धावा उरलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये गौरी एंटरप्राइजेस या टीमला आवश्यक असतील 31 धावांची गरज. वळूयात डीजे तुषार डीजे श्रावणीकडे. पहिल्या डावातील 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गौरी एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा. आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. मग गौरी एंटरप्राइजेसच्या डावाचा जर आपण सगळं विश्लेषण केलं आणि या सगळ्या गोष्टी पडताळण्याचा प्रयत्न केला तर स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये जास्त विश्वास दाखवला गेला आतापर्यंत गौरी एंटरप्राइजेस संघानं. जिथं मोठे फटके येत नाहीयेत मोठ्या फटक्यांपासून गोलंदाजांच्या माध्यमातून रोक लावली जाते तिथं मात्र सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर दिला गेला. तिथं मात्र क्षेत्रक्षेत्रावर दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजांना कोणत्याही प्रकारची मुभा सवलत डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून दिलं नाही या फलंदाजांनी. आणि याचाच परिपाक जर आपण पाहिला तर 11.33 सरासरीनं आतापर्यंत 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये 10.33 सरासरीनं 31 धावा जमवाव्या लागतील. षटक क्रमांक 4 फार महत्वाचा असेल. या चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये शेवटच्या 12 चेंडूंवर नेमका दबावाचं जास्तीत जास्त प्रमाण कुणाच्या बाजूनं झुकलेलं आहे हे चित्र अगदी स्पष्ट होताना मयूर दिनकर बॉलिंग मार्कवर. अस्तोलीचा टायगर परफेक्ट ऑन प्ले बॉय यॉर्कर बॉल पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्यानं सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला अचंबित सरप्राईज आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी. समीकरण बदललं जाईल 17 चेंडू आणि 31 धावा. अनुभव फार महत्त्वाचा. मयूर दिनकर मोठमोठ्या व्यावसायिक संघातून खेळणारा खेळाडू. अशा अनेक अडचणीच्या काळामध्ये ज्या ज्या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलंय त्या त्या संघाला अडचणीतून बाहेर काढत मजबुतीनं उभं करण्याचा अनुभव आहे. आणि हा अनुभव या क्षणाला पणाला लावावा लागेल. दुसरा चेंडू अपना बॉल फुलकारण्याचा प्रयत्न. फटका फसला चेंडू अपने क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल विथ विकेट आणि हा 5वा झटका गौरी एंटरप्राइजेस या टीमला. झुंजारराव कुठेतरी गौरी एंटरप्राइजेस संघासाठी आशेचा किरण पाहायला मिळत होता. मोठे फटके खेळण्यासाठी माहिरत हसील असणारा हा फलंदाज संघासाठी म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या देवा नाईट रायडर्स गोलंदाजांसाठी तो सातत्यानं धोका बनेल का हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु कर्णधारानं मयूर दिनकर हे आपला फ्लाइंग प्लेयरवर विश्वास दाखवला. चला टीम मीटिंग नको आहे.
आणि हा विश्वास दाखवल्यानंतर त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आत शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव अस्नोलीचा टायगर या नावाने शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव मयूर दिनकर यावेळेला आपल्या अष्टपैलू खेळाडूची जाणीव करून दाखवतोय कारण पहिल्या इनिंग मध्ये 12 चेंडूंमध्ये 30 धावांची वादळी स्फोटक विघातक आणि गोलंदाजी उद्ध्वस्त करणारी बॅटिंग पाहायला मिळाली. आता मात्र ऍज अ बॉलरचा रोल निभावतोय आणि पहिल्या दोन चेंडूंवर शून्य धावा खर्च करत गौरव अभिसारखा एक भरवशाचा फलंदाज बाद करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत 16 चेंडू आणि 31 धावांची गरज. तिसरा चेंडू आपल्या अखेर बॉल याही वेळेला लीडिंग एज हाताच तोंडाशी आलेला घास एकमेकांमध्ये नसलेला संवाद आणि यातून जेल झालाय बर्बाद. तुर्तास जिथं झेल झाली असती गौरी एंटरप्राइजेस थोड्याशा अडचणीत आणखी वाढ झाली असती तिथं मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतील एकूण 3 आणि या 3 धावांनी गौरी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. समीकरण बदललं जाईल येणाऱ्या 2.3 षटकांमध्ये म्हणजेच 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. हे जर कॅच पकडली असती काही दुखापत झाली असेल तर निश्चितपणानं पाणी व्हॉलंटियर्स आपण पाणी घेऊन मैदानात जायचं आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता क्षेत्ररक्षकाच्या हातात सहजपणे कॅच गेलेली होती आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नजर होती परंतु राहुल सोमणे यांनी जो प्रयत्न केला आणि त्यामध्ये दोघांमध्येही जो काही कॉल एकमेकांना पाहायला मिळाला नाही त्यातूनच आपल्याला हा अपघात आणि अपघाताच्या द्वारे झेल सुटली. परंतु ही झेल सुटत असताना या गोष्टीची चिंता असेल कारण 3 धावा खर्च कराव्या लागल्या जिथे झेल झाली असती 6वी विकेट खऱ्या अर्थानं आपल्याला डाऊन होताना पाहायला मिळाली असती. गौरी एंटरप्राइजेस संघावर आणखी दबाव निर्माण झाला असता तिथं मात्र या ज्या छोट्या चुका ज्या आहेत ना यावर कारण मीमांसा करण्याची वेळ येते. परंतु मित्रांनो म्हणतात आपल्या हातून सगळं काही निसटून गेल्यानंतर घडलेल्या घटनांवर पश्चाताप व्यक्त करण्यात कसलीही मजा अथवा कसलाही अर्थ नसतो. त्यामुळे जे आहे तिथं मात्र बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला कसं देता येईल माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम कामगिरी मला कशी सादर करता येईल आणि जास्तीत जास्त माझा प्रयत्न माझ्याकडनं चुका कशा होणार नाहीत यासाठी असला पाहिजे. 3.3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर आवश्यकता असेल ती मात्र आता 28 धावांची. 15 चेंडू आणि 28 धावा. मयूर दिनकर पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजांवर हवी होण्याचा जो काही यशस्वी प्रयत्न करतोय तिथं मात्र गौरी एंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांवरचं दबाव क्षणाक्षणाला वाढताना देवा नाईट रायडर्स संघाची गोलंदाजी आग ओकताना पाहायला मिळते. पहिल्या डावात 64 धावांचा डोंगर उभारला गेला त्यानंतर मात्र गोलंदाजी परफेक्ट देखणी योग्य सुख पाहायला मिळाली. चेंडू क्रमांक 4 मयूर दिनकर यष्ट्यांचा घेतोय वेद परफेक्ट अन प्ले बाय यॉर्कर बॉल थेट दांडी गुल आणि हा 6वा झटका गौरी एंटर. यावेळेला मात्र त्रिफळाचित केलंय अस्नोलीचा टायगर मयूर दिनकर. मैदानाच्या आत पहिला डाव आपल्या वादळी फलंदाजीनं गाजवला त्यानंतर कर्णधारानं या डावामधलं अत्यंत महत्वाचं मी म्हटलं होतं की षटक क्रमांक 4 फार मोठी भूमिका बजावणार आहे आणि त्याच षटक क्रमांक 4 साठी कर्णधार राहुल सोमणेनं आपल्या फ्लाइंग आयकॉनला इन्व्हाइट केलं मयूर दिनकरला इन्व्हाइट केलं. 4 चेंडू टाकून झालेत मयूर दिनकरच्या या षटकातले आणि या 4 चेंडूंमध्ये खर्च केल्या 3 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात देखील यश आलं. आता मात्र गौरी एंटरप्राइजेस संघाच्या अडचणीमध्ये वाढ होतीये. समीकरण कुठेतरी आपल्या टप्प्यात आहे आवाक्यात आहे दृष्टिक्षेपात आहे ते समीकरण पुढे नेण्याच्या ऐवजी येणारा फलंदाज ज्या अंतरानं विकेट जाऊन होताना पाहायला मिळतात ज्या अंतरानं गडी बाद होताना पाहायला मिळतात हे सगळं चित्र कुठेतरी गौरी एंटरप्राइजेस या टीमला अडचणीत आणणार ठरतंय का. 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. मयूर दिनकर यावेळेला आपल्या गोलंदाजीमध्ये समोरच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा उद्ध्वस्त करण्याचा डाव रुजतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होईल आणि स्ट्रायकिंग याला आपल्याला पाहायला मिळेल. भारत चेंडू क्रमांक 5 यावेळेला मात्र लाजवाब गोलंदाजी फलंदाजाला चकवा देणारी अचंबित आश्चर्यचकित चकित आणि सरप्राईज करणारी डिलिव्हरी. आत्मविश्वास वाढलाय आणि वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर गोलंदाजीच्या भात्यात असणाऱ्या अस्त्रांचा योग्य वेळी शस्त्र म्हणून वापर मयूर दिनकरच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 28 धावा षटक क्रमांक 4 आतापर्यंत देवा नाईट रायडर या टीमच्या बाजूने राहिला.
ऑन साइड ला अगदी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो मिड विकेट वरन क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या दावेचा प्रयत्न फेकी अचूक आणि अचूक फेकी मध्ये दुसऱ्या दावेच्या प्रयत्नात हा सातवा झटका गौरी एंटरप्राइजेस या टीमला. मी दादांना विनंती करतो, दादा या पण व्यासपीठावर. मान्य श्री संतोष परशुराम दोन मिनिट जाधव साहेब विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणारा न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाचे संघ मालक सन्माननीय मनीषजी मार्के साहेब यांच्या इथे शुभागमन झालेला आहे. आदरणीय मनीषजी मार्के साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हावं. न्यू ब्रिटिश इलेव्हन देवगाव संघाचे टीम ओनर आदरणीय मनीषजी मार्के साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हावं. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय रवीना विनायक राव नगर सेविका वार्ड क्रमांक 9 यांचा विशेष सन्मान दादांच्या शुभ हस्ते जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. मॅडमला मी विनंती करतो, मॅडम या पण व्यासपीठावर आपला विशेष सन्मान. गौरी एंटरप्राइजेस आणि गौरी एंटरप्राइजेस हा संघ ज्यांच्या माध्यमातून खेळवला जातोय, विनायक राव यांच्या धर्मपत्नी आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो दादांच्या शुभ हस्ते. नगर सेविका म्हणून भरपूर चांगलं कार्य वार्ड क्रमांक 9 मध्ये मॅडमचं पाहायला मिळतं, त्यांचा हा विशेष सन्मान आपण दादांच्या शुभ हस्ते करतोय. तदनंतर एक विशेष सन्मान सुनीता महेश रायकर मॅडम यांचा देखील एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. ऑफिशियल्स आपण मॅचला सुरुवात करायची, इकडे सन्मान होत राहतील आणि 4 मिनिटात हे षटक संपवायचं. गौरी सॉरी देवा नाईट रायडरचे गोलंदाज आणि कॅप्टन आपण लक्षात ठेवा. रायकर मॅडम यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मॅच भरपूर रंगतदार आहे, जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे जॉईंट आहेत अमर राऊत सर. 12 चेंडू 27 धावा या वेळेला पहिल्या चेंडूवर केलाय घनागात या आघात आसमानाशी हितगुज साधणारा बॅटरच्या बॅट मधन आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा दमदार षटका. अक्षय तरेच्या बॅट मधन षटकार 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. या वेळेला गौरी एंटरप्राइजेस संघ टेलेंडरच्या माध्यमातून देखील अजूनही या मॅच मधलं चैतन्य आम्ही जिवंत ठेवलं याची अनुभूती या षटकाचा. दुसरा चेंडू या वेळेला स्लॉट मध्ये आलाय. अक्षय तरेनं बदलले तुवारे, बॅक टू बॅक सेकंड सिक्स षटकार. फक्त षटकार चौकारांच्या बोली भाषेमध्ये त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. शास्त्री नगर संघासाठी ज्यावेळेस खेळतो याच प्रकारचं प्रदर्शन, आता गौरी एंटरप्राइजेस संघासाठी खेळतोय याच प्रकारचं प्रदर्शन. या षटकारानं गौरी एंटरप्राइजेस टीमचं अर्धशतक देखील साजरं होतंय. निखिल 6 गडी बाद झाले होते, पराभवाचा गडद अंधार समोर होता. अक्षय तरे आला आणि अक्षय तरेनं सांगितलंय, तुम लाख कोशिश कर लो मुझे हराने की, लेकिन तुम लाख कोशिश कर लो मुझे हराने की, लेकिन एक बात याद करो, मैं जब जब बिक रहा हूं तब तब दुगनी रफ्तार से निखरा हूं. संघ ज्या वेळेस अडचणीत होता त्यावेळेस मात्र अडचणींमधून मात करत असताना 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो आदि गोरे. इक्वेशन जर आता पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. जे कठीण आहे ना ते अशक्य नसतं, जे अशक्य नसतं ते शक्य असतं, आणि जे शक्य आहे त्याला सहज करा, जे सहज आहे त्याला सोपं करा, जे सोपं आहे त्याला सुलभ करा, जे सुलभ आहे त्याला साध्य करा, आणि एकदा साध्य केलं ना की यशाच्या शिखरावर विराजमान होत आपल्या इतिहासाची सुवर्णाक्षरात नोंद होते. 10 चेंडू 15 धावा. या वेळेला पुन्हा स्लॉट मध्ये आलाय. अक्षय तरे नावाचं वादळ शमवलं जाईल का? शेवटच्या क्षणाला गोलंदाजी उद्ध्वस्त करणाऱ्या अक्षय तरेचा डाव झालाय उद्ध्वस्त. पकडलाय आणि संपलाय अक्षय तरेचा खेळ. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता आधी, गोरे कमबॅक साठी जाणला जातो. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर आले होते, परंतु त्याने मैदानामध्ये कमबॅक केलं, विकेट मिळून दिली आणि जी रंगत आता सध्याच्या घडीला जी मॅच खुली केली होती अक्षय तरेने, पुन्हा एकदा आधी गोरेने देवा नाईट रायडर संघाचं कमबॅक केलं, हीच रंगत आहे एमपीएल मुरबाड प्रीमियर लीग मध्ये.
नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज असेल निखिल कदाचित. आता मात्र गोलंदाज आदि गोरेन सांगितलं असेल की फिर लौटेंगे वही अंदाज में, फिर लौटेंगे हम वही अंदाज में, किताबों पर धूल लगने से कहानियां खत्म नहीं होती. या वेळेला पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आल्यानंतर डाव संपला नाहीये, जिद्द सोडली नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकता, संघर्ष करण्याची शेवटच्या क्षणापर्यंत असलेली तयारी, या चतुर्सूत्री कार्यक्रमाचा अवलंब केला ना की मग प्रतिस्पर्ध्याचा कार्यक्रम करेक्ट होतो आणि तो कार्यक्रम केला जाईल का. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज, मैदानाच्या आत रणरणत्या उन्हात सूर्य आग ओकत असताना गर्मीच्या त्रासानं त्रस्त झालेला प्रेक्षक वर्ग सावलीचा आडोसा शोधत असताना मॅच मधल्या क्रिकेटच्या मनमुराद स्वप्नपूर्तीचा सोहळा पाहण्यासाठी मात्र या उन्हात देखील क्रिकेटच्या ओलाव्याचा गारवा क्षणाक्षणाला अनुभव करतोय. नक्कीच आपण पाहतोय अमर सर, ज्यावेळेस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते अनेक आयोजक असतात ते व्यासपीठावर बसलेले असतात, परंतु राहुल झांडे, लक्ष्मण गायकर, त्यानंतर राजू वारगडे, आपण प्रत्येक मॅच ज्यावेळेस सुरुवात होताना पाहायला मिळते त्यावेळेस ते मैदानाच्या अवतीभोवती उभे राहताना पाहायला मिळतात. वादळ आलं होतं परंतु भाऊ कालेकर यांच्या मंडपमध्ये एवढी ताकद आहे ते वादळ त्यांनी थांबवलं. नाही निखिल, या मागच्या 5 मिनिटांमध्ये 2 वादळं थांबवली गेली. पहिलं वादळ थांबवलं अक्षय थरे नावाचं आणि या वेळेला मैदानात आलेलं दुसरं वादळ देखील थांबताना पाहायला मिळतंय. पण वादळ गेल्यानंतर शांतता येते आणि ती शांतता वादळापूर्वाची नसली तर मग मात्र प्रतिस्पर्ध्यांचा विजय निश्चित मानला जाईल. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज, दबाव मात्र आता समप्रमाणात झुकलेला कारण 8 गडी बाद झाले आहेत, शेवटचे 2 विकेट बाकी आहेत गौरी एंटरप्राइजेसच्या. यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो, एकदा धावून निघाली, पूर्ण चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एका दावेवर मानावा लागेल समाधान. एका दावेनं गौरी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या धाव फुलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. समीकरण मात्र आता बदललं गेलं, येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. 8 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. बंटी आपण पाहतो स्ट्रायकर इनवर आणि बंटीने हा सामना जर जिंकून दिला तर विनायक राव, अमोल मस्कर आणि लक्ष्मण गायकर चिक्या यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे या खेळाडूसाठी. निश्चितच कोशिश में कशिश है, सक्सेस की भी एक खास बात होती है, जो मेहनत करने वाले पे ज्यादा फायदा होती है. यावेळेला थोडासा संद गतीचा चेंडू 38 सर्कल मध्ये अडवून जमलं नाहीये, परंतु मात्र तिथं फंबल होईल, उडालेला गोंधळ आणि या गोंधळामध्ये माथ्यावरच पथ्यावर पडलंय पाठलाग करणाऱ्या संघाच्या. 2 धावांनी गौरी एंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या फुलकावर, 8 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा, 7 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण शिल्लक आहे. काय जबरदस्त मॅच आहे निखिल. बघा, मी वारंवार या डावाचं विश्लेषण करताना एक गोष्ट सांगतो, मोठ्या फटक्यांपासून गौरी एंटरप्राइजेस वंचित राहिलाय. माझ्या मते 3 षटकार आणि 2 चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले असतील, परंतु ज्या पद्धतीनं स्ट्राईक रोटेट झाली आहे, ज्या पद्धतीनं सिंगल डबल वर भर दिला गेलाय ना, ती या संघासाठी जमेची बाजू याही वेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. लिमिट विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. समजदारीनं एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर गौरी एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल, येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे निखिल. नक्कीच 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. सारिका हॉटेलचं मैदान म्हटलं की धावा बनताना आपण अनेक वेळा पाहिल्यात, परंतु महत्वाचा विषय काय, देवा नाईट रायडर्स या संघाने गौरी एंटरप्राइजेस या संघाच्या 8 विकेट बाद गेलेल्या आहेत. आता विकेट हा फॅक्टर भरपूर महत्वाचा राहील या शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आहेत 11 धावा, जिंकणार देवा नाईट रायडर की जिंकणार गौरी एंटरप्राइजेस. पहिले आपण 3 सामने पाहिले, 2 सामने पाहिले, ते दोनही सामने एकतर्फी होताना पाहायला मिळाले, परंतु हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे आणि मैदानामध्ये रंगत देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 6 चेंडू 11 धावा. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय ते आपल्याला पाहावं लागेल. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आहे. 1 चौकार 1 षटकाराला सामना खुला होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु दुसऱ्या बाजूने जर 1 विकेट आली तर शेवटची विकेट मैदानामध्ये राहील आणि हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11 धावा. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला गौरी एंटरप्राइजेसचा, बंटी या खेळाडूच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे आणि आता गोलंदाजी केली जाणार आहे. सध्याच्या घडीला समालोचन कक्षाच्या बाजूनं वाऱ्याचा वेग आपण जर पाहिला तर तो वाऱ्याचा वेग देखील बंटीच्या बाजूने, परंतु गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतात. विकास व्यापारीच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 11 धावा. पहिले 2 चेंडू निर्णायक आहेत. विकेट जर आली नाही
तर मॅच मध्ये गौरी एंटरप्राइजेस संघ वर्चस्व गाजू शकेल, परंतु एखादी विकेट आली तर नववी विकेट डाऊन होईल आणि शेवटची विकेट मैदानामध्ये राहील. काय घडतं ते आपल्याला पाहायचं. हे बघ निखिल, आता मात्र गौरी एंटरप्राइजेस संघाच्या गोलंदाजाच्या मनामध्ये धावा वाचवण्याच्या पेक्षा पहिल्या दोन चेंडूंमध्ये विकेट घेणं फार महत्वाचं असेल. आठ गडी बाद झाले, 6-11. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय, पहिल्या चेंडूवर मात्र बंटीच्या बॅट बंद केलाय. प्रहार दणदणीत सादावांचा षटका. बंटी शिंगोळे आपण पाहतो टँगे केला आहेत, बंटीने षटकार केलाय. बंटीने जर या उर्वरित पाच चेंडू मध्ये पाच धाबा आवश्यक आहेत, त्या पाच धाबा बनवल्या. संघाचे दोन्ही संघ मालक आणि त्याच बरोबर लक्ष्मण गायकर चिका यांच्या वतीने बंटीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हे 2000 रुपयांचं पारितोषिक निखिल ठोंबरेंकडे जमा आहे. पाच चेंडू आणि पाच धाबांची गरज. पहिल्या चेंडूवर बंटी शिंगोळेनं ठोकलाय षटकार आणि सांगितलंय उद्ध्वस्त झालो असलो तरी संपलो नाहीये, शेवटचा अंश बाकी आहे ना. या शेवटच्या अंशात देखील, या शेवटच्या अणू आणि रेडू मध्ये देखील जगाला उद्ध्वस्त करण्याची अफाट ताकद आहे आणि त्या ताकदीचा परिचय पहिल्या चेंडूवर. पाच चेंडू पाच धावांची गरज. बंटी शिंगोळे खराब चेंडू आणि या खराब चेंडूवर आलाय करपूस संघाचा इशारा येईल वाईट बॉल प्लस 4. विजयी पाच धावा मिळालाय केलाय साकार. बंटी आणि बंटी आज हिरो बनलाय. भरपूर चर्चा कालच्या दिवसामध्ये झाली होती की बंटी बोलत होता की मला बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडस प्रमोट करा, परंतु शेवटी मैदानामध्ये बंटी दाखल झाला. आवश्यकता असताना खेळलेला षटकार हुकमाचा एकका ठरला गौरी एंटरप्राइजेस संघासाठी. अमोलजी मस्कर, तदनंतर विनायक राव आणि त्याचबरोबर लक्ष्मण गायकर, राजू वारगडे, राहुल हंडे या सर्वांकडून बंटी शिंगोळेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या प्रकारचा खेळ त्याने मैदानामध्ये केलाय, हुकमाचा एकका बंटी. आज स्वतःला त्याने स्वतः पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आतापर्यंत यष्टी रक्षण खूप चांगलं झालं होतं, सागर मात्र त्याची गाठ घेत आहेत. आज प्रत्येक जण बंटीचं स्टेटसला, बंटी हा खेळाडू प्रत्येकाच्या स्टेटसला पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारची कामगिरी त्याने या मैदानावर जी मात्र केलेली आहे, अप्रतिम कामगिरी.